नमस्कार मी डॉक्टर सीमा मुसळे मराठी विभाग दूर्वमुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठातर्फे आपले सहर्ष स्वागत करते या लेक्चरमध्ये आपण प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या अभ्यासक्रमातील घटक क्रमांक दोनमधील के अत्रे यांच्यावर आधारित लेखाचे अध्ययन करणार आहोत आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमातील वडीलधारी माणसे हा जो ललित लेख संग्रह आहे त्यातील प्रल्हाद केशव आत्रे म्हणजेच प्र के आत्रे यांचा शांता शेळके यांना वडीलधारी व्यक्ती म्हणून लाभलेला जो सहवास आहे त्याची चर्चा करणार आहोत हा संपूर्ण लेख अभ्यासल्यानंतर आपल्याला ध्यानात येईल की शांता शेळके यांनी प्र के आत्रे यांना वडीलधारी माणसे या यादीत का समाविष्ट केलेली आहे यातून त्यांचे आणि शांता शेळके यांच्या आयुष्यातील महत्व आपल्याला ध्यानात येईल प्रकयात्रे हे मराठीतले एक ज्येष्ठ लेखक आहेत याबरोबरच पत्रकारिता राजकारण चित्रपट शिक्षण या क्षेत्रातही त्यांनी आपले नाव कमावले आहे त्यांना सबंध महाराष्ट्र परखड वक्ता म्हणूनही ओळखतो मराठी साहित्य क्षेत्रात कथा कादंबरी नाटक कविता चरित्रलेखन वृत्तपत्र लेखन असे बहुविध स्वरूपाचे लेखन, बहु लेखन त्यांनी केलेले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी प्रमुख नेत्याची भूमिका बजावली आहे त्यांनी अध्यापन रत्नाकर मनोरमा नवे अध्यापन इलाखा शिक्षण इत्यादी मासिके व नवयुग नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले तर एकोणीसशे मध्ये त्यांनी मराठा नावाचे वृत्तपत्र सुरू केले त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांसाठी संवाद लेखनही केले आहे त्यातील महत्वाचे उदाहरण म्हणजे मराठीतील श्यामची आई हा चित्रपट होय यानंतर आपण प्र के आत्रे यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू पाहू हे एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व होते आणि शांता शेळके यांच्या आयुष्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली दिसते यांची भेट ही जरी कामाच्या ठिकाणी व कामाच्या निमित्ताने जरी झाली असली तरी पुढे हे नाते वडिलकीच्या स्नेहात रूपांतरित झाले शांता शेळके यांनी प्रकयात्रे यांच्या नवयुग या साप्ताहिकात सुमारे पाच वर्ष काम केले त्यावेळी शांता शेळके या नवशिक्या लेखिका होत्या आणि या लेखिकेच्या लेखनाला वळण देण्याचं काम प्रक्यात्रे यांनी केलं या संग्रहातील सर्वच लेख म्हणजेच व्यक्तिचित्रण करणारे आहे प्र के अत्रे यांचे व्यक्तिचित्रणही शांता शेळके यांनी केले आहे या लेखाला शांता शेळके यांनी साहेब असे शीर्षक दिले आहे या शीर्षकातून त्यांची कृतज्ञता व्यक्त होते या त्यांच्या सहवासादरम्यान प्र के अत्रे यांच्याकडून लेखिका खूप काही शिकल्या अत्रेसरांची आणि शांता शेळके यांची भेट ही वेगळ्या स्वरूपाची होती मुळात प्रकयात्रे यांनी काढलेल्या समीक्षक या मासिकात काम करण्यासाठी त्यांनी शांता शेळके यांना पुण्यातून मुंबईला आणले तेव्हा शांता शेळके यांचे नुकतेच एम ए झाले होते पण हे समीक्षक नावाचे जे मासिक आहे ते फारसे काही चालले नव्हते मात्र त्यातील गडकरी विशेषांक हा मात्र खूप गाजला पण पुढे हे मासिक बंद पडले तेव्हा शांता शेळके यांनी दुसरे काम म्हणून नवयुग या साप्ताहिकात लेखन करण्यासाठी अत्रे यांना सुचवले व तिथून पुढे त्यांचे काम सुरू झाले त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तिसरा पैलू म्हणजे लेखक आणि समीक्षक असणं लेखक कसा घडवला जातो याचा एक अनुभव तेव्हा शांता शेळके यांना आला होता शांता शेळके जो लेख लिहित असत तो प्रकयात्रे तपासत असत व त्यातील क्लिष्ट दुर्बोध गुंतागुंतीचा भाग भराभर खोडून काढत असत काही काही वेळा तर ते लेख मनासारखा आला नाही तर तो सगळा लेख खोडून टाकत असत अशा वेळी निराश झालेल्या शांता शेळके यांना ते तोंड वाकड करायला काय झालं जा ते सारं पुन्हा लिहून काढ असे म्हणून तो लेख पुन्हा लिहिण्यासाठी त्यांना प्रेरणा देत असत खर तर प्रत्रे यांचं लेखक पण जे जाणवतं ते त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या नाटकांमध्ये त्यांची उद्याचा संसार एकच प्याला घराबाहेर जग काय म्हणेल तो मी नव्हेच पराचा कावळा बुवा तेते बाया मोरूची मावशी साष्टांग नमस्कार लग्नाची बेडी ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटके असून त्यांच्या नावावर जवळजवळ पंचवीस एक नाटकं आहेत पाच कथासंग्रह दोन कादंबऱ्या आणि कर्हेचे पाणी या नावाचे त्यांचे आत्मचरित्र आहे तर त्यांच्या विचारवंत कार्यकर्ता वक्ता मराठी साहित्य अभ्यासक अशी दृष्टी ठळक करणारी त्यांची जवळजवळ एकोणचाळीस पुस्तके आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पुढचा एक पैलू आहे तो म्हणजे कविता लेखन शांता शेळके या मराठीतील प्रसिद्ध कवयित्री आहेत त्यांच्या या काव्यलेखनावरही प्रक यत्रे यांचा प्रभाव अधिक होता कवितेचे विश्लेषण करताना ते, करता ते म्हणत शब्दाला एक फील असतो एक चव असते तुला नाही का हे जाणवत जातीच्या मराठी माणसाला हे जाणवलं पाहिजे आणि हे पटवून देण्यासाठी ते एखादे जुने गाणे उदाहरण म्हणून देत असत कविता आणि गीताविषयी ते अत्यंत हळवेपणाने बोलत त्यांनी त्यांच्या बालपणी ऐकलेल्या गीताच्या ओळी ते नेहमी गुणगुणत गायी भरून गायीचे कान जसे नागवेलीचे पान गायी भरून गाईचे कान जसे नागवेलीचे जसे पान गायी भरून गायीचे डोळे जसे लोनियाचे गोळे गायी भरून गायची शिंगे जशी महादेवाची लिंगे गायी भरून गाईचे पोट जशी कापसाची मोट गायी भरून गायीची पाठ जशी पंढरपूरची वाट हे गाणं म्हणून ते त्या गाण्याचे शब्द त्याचा अर्थ त्यातील गोडवा याविषयी ते भरभरून बोलत असत त्यांचे स्वतःचे गीत गंगा आणि झेंडूची फुले हे दोन मराठी कविता संग्रह आहेत त्यातील झेंडूची फुले हा विडंबनात्मक स्वरूपाचा कविता संग्रह आहे यानंतर भाषेवरील प्रभुत्व हा देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असलेला एक महत्वाचा पैलू आहे प्रकयात्रे यांचे भाषेवर अफाट प्रभुत्व होते एखादा लेख लिहित असताना ते सात आठ कॉलमचा मजकूर सहजतेने सांगत असत वाक्याच्या जुळवाजुळवीसाठी त्यांना थांबावे लागत नसे त्यांच्या सोबत ऑफिसमध्ये काम करत असताना शांता शेळके यांनी अनुभवलेले अत्रे साहेब ते आपल्या लेखात चित्रित करतात ते नेहमी सकाळी प्रेसमध्ये आल्यानंतर इंग्रजी मराठी वृत्तपत्रे मागून घेत ती वाचत व वा त्यांच्यासाठी आलेली सर्व पत्रे जिल्हापत्रे साप्ताहिके भराभरा चाळून घेत असत मध्ये मध्ये फोन खनानत असे परगावची माणसे भेटायला येत असत एखाद्या सभासंमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना जायचे असे कोणत्या तरी कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटनही त्यांना करायचे असे नव्या चित्रपटासाठी काम मिळवायला येणाऱ्या स्त्री पुरुष यांच्या मुलाखती त्यांना घ्यायच्या असत हा सगळा त्यांचा व्याप असला तरी नवयुगचा जो आठवड्याचा अंक होता तो मात्र ते कधीही चुकू देत नसत लेखन सुरू असताना मध्ये अचानक कामे माणसे भेटायला येत असत पण ते काम जेव्हा होई तेव्हा लेखनाचे काम जिथे सोडलेले आहे तिथून पुढे ते परत सलगपणे ते सुरू करत असत त्यांना त्याची आठवण करून द्यावी लागत नसे असे लेखनाबाबतचे भाषेबाबतचे प्रभुत्व शांता शेळके इथं नोंदवतात शिक्षक या त्यांच्या एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा पैलू शांता शेळके या लेखामध्ये नोंदवतात त्या सांगतात की लेखन नाट्य काव्य वक्तृत्व या गोष्टी सहज साध्य नाही पण साहेबांच्या सहवासात असताना त्या सोप्या वाटायच्या कितीही अवघड क्लिष्ट गुंतागुंतीच्या गोष्टी असल्या तरी साहेब त्या सोप्या करून देत यावरूनच ते शिक्षक असताना भूगोलासारख्या वृक्ष विषयातही रस कसा निर्माण करत असतील याची प्रचिती येते प्रक यात्रे यांचे लेखन हे सामाजिक व राजकीय विषयांवर आधारलेले असे पण उद्याचा त्यांचा लेख कशाबद्दल असेल याचा अंदाज बांधणे कठीण असे आत्रे उवाच नावाच्या लेख सत्रामध्ये ते तत्कालीन राजकीय व सामाजिक घटनांबद्दल लिहित असत एखादे सुंदर पुस्तक त्यांनी वाचले असेल आणि ते त्यांना आवडले असेल तर त्या पुस्तकाचा परिचय ते आपल्या लेखातून करून देत असत जसे सावरकरांच्या अठराशे स्वातंत्र्य समर या पुस्तकावर ते अत्रे उवाच मधून लिहितात तसेच चार्ली चॅपलिन यांच्या मॉसिये व्हेरदू या चित्रपटावर सिरेनो द बर्जरप यांच्याबद्दल त्यांनी लिहिली आहे तर त्यावेळी अनंत कानेकरांना घेऊन संपूर्ण वारली मुलखातून फिरून त्यांनी वारली मुलुखातील मुशाफेरी या नावाचा लेख लिहिला रामदास नावाची बोट जेव्हा बुडाली तेव्हा त्या घटनेचे भान देणारे सारा तू परत आलीस या नावाची कारुण्यमय कथा त्यांनी लिहिली तसेच सासवड नजीक असलेल्या चांभळी नदीच्या पुरात बुडालेल्या विष्णू नावाच्या मुलाबद्दल त्यांनी महापुरात बुडालेला विष्णू या नावाचा लेख लिहून आपले संवेदनशील मन भावना त्यांनी व्यक्त केल्या तात्यासाहेब केळकर महात्मा गांधी या ख्यातनाम व्यक्तींबद्दल जितक्या अगत्याने अगत्या ते लिहित असत त्याच अगत्याने ते पांडू सारख्या एका रेडिओ जॉकीवर किंवा मायर्स पंपच्या प्रणेत्या के बी जोशींसारख्या एखाद्या व्यापाऱ्यावर देखील ते लिहित असत लेखन चिकाटी ग्रंथ खरेदी आणि वाचनाची आवड हाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू इतरांच्या पुस्तकावरून मला वाचन किंवा अभ्यास करणे जमत नाही असे ते म्हणत असत जेव्हा ते एखादे मराठी किंवा इंग्रजी पुस्तक विकत घेत असत तेव्हा प्रल्हाद केशव आत्रे अशी मराठीत सही करून त्याखाली पुस्तक खरेदीची तारीख लिहित असत मराठी इंग्रजी कविता संग्रह कथा साहित्य प्रवास वर्णने आत्मचरित्र विनोदी साहित्य असे बहुविध साहित्य त्यांच्या घरात खचून भरलेले असे उषाशी पाच सहा पुस्तके असत संत तुकारामांची गाथा ही त्यांना फार आवडत असे वाचायचा कंटाळा आहे तो चांगला लेखक कधीच होऊ शकत नाही असे त्यांचे लेखन सूत्र होते पहिलवानाला जशी तालीम गायकाला जसा रियाज तसेच लेखकाला अखंड वाचन हवे असते असे त्यांचे म्हणणे होते ते स्वतः भरपूर आणि सतत वाचत असत आपल्या मालकीच्या पुस्तकांबद्दल त्यांना फार प्रेम व अभिमान होता त्यांच्या अभ्यासात एक शिस्त गंभीरता होती ती शिस्त त्यांच्या शिक्षकी पेशाला शोभणारी होती शीम परांजपे यांचे लेखन वाचण्यासाठी त्यांनी सर्व खंड विकत घेतले होते व खंडाळ्याच्या एका मुक्कामात ते त्यांनी संपूर्ण वाचून काढले होते ऑस्कर वाईल्ड हा पाश्चात्य लेखक तो त्यांचा आवडता लेखक त्यांचे साहित्य हे पुन्हा पुन्हा वाचत असत साने गुरुजींच्या श्यामच्या आईवर जेव्हा चित्रपट काढायचे ठरले तेव्हा ते फक्त साहित्य वाचून थांबले नाहीत तर त्यांनी साने गुरुजींचे कोकणातले जे गाव आहे ते गाव तिथला परिसर निसर्ग माणसे सारे काही पाहून आले होते महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाची पटकथा संवाद हेही लिहिताना त्यांनी सूक्ष्म निरीक्षण करून मगच त्याचे लिखाण केलेले आपल्याला दिसते ग्रंथ खरेदी आणि वाचनाची आवड हाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे तात्यासाहेब केळकर म्हणजेच नरसिंह चिंतामण केळकर न चि केळकर यांच्या निधनानंतर घडलेला प्र के अत्रे यांच्या आयुष्यातील एक घटना प्रसंग शांता शेळके या लेखामध्ये नोंदवतात एकदा सरांनी व्याख्यानासाठी एका भगिनी मंडळाला तारीख दिली होती नंतर विसरतेपणी तीस तारीख व वेळ एका कॉलेजच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाला त्यांनी दिली या दरम्यान पुणे येथे तात्यासाहेब केळकर यांचे निधन झाल्याने ते त्यांच्या अंत्यविधीसाठी खंडाळ्याहून पुण्याला गेले आणि पुण्याहून मुंबईला येताच केळकरांचा मृत्यू लेख लिहायला ले बसले तारखेचा घोटाळा लक्षात आला तेव्हा त्यांनी प्रेसमध्ये लोकांना बजावून सांगितले की आज मी मुंबईत आहे म्हणून कुणालाही सांगू नका मी तात्यासाहेबांवरचा मृत्यू लेख लिहायला ले बसतो आहे पण चुकून कुणीतरी साहेब प्रेसमध्ये असल्याचे फोनवरून सांगितले तेव्हा थोड्याच वेळात कॉलेजच्या मंडळाचे सेक्रेटरी व भगिनी मंडळाचे सेक्रेटरी ही त्यांना न्यायला आले वेळेच्या घोटाळ्यामुळे ही सर्व मंडळी बाहेर त्रस्त होती तर आत मात्र साहेब मृत्यू लेख लिहिण्यात मग्न झाले होते सरांकडून असे घोटाळे कित्येकदा होत असल्याचे शांता शेळके या लेखामध्ये नमूद करत असत प्रक्रे आणि के ना वाटवे हे दोघे कॉलेजमधील वर्गबंधू बंधू होत प्रक्रे महाविद्यालयीन काळात कविता लेखन करत असत त्यावेळी ते त्यांची या लाजऱ्या कवीला पाना आड लपून बसावेसे वाटते अशा आशयाची एक कविता होती तेव्हा ती के ना वाटवे यांनी वाचली आणि मिश्किलपणे त्यांना म्हणाले केशव कुमार तुमची कविता सुंदर आहे फक्त तुम्हाला लपायला साधे पान पुरेसे नाही आता केळीच्या पानामागे लपला तर गोष्ट निराळी वाटव्यांची ही टीका ऐकून आपण कसे लाजलो होतो त्याचे साहेब मोठ्या मजेने वर्णन करत असत पुढे याच कवीचा झेंडूची फुले हा उपहासात्मक प्रायोगिक स्वरूपाचा कविता संग्रह मराठीमध्ये मैलाचा दगड ठरला प्रकयात्रे यांनी मराठी लेखनासाठी केशव कुमार हे नाव धारण केले होते त्यांचे जीवनविषयक आडाख हे वेगळे होते ते नेहमी म्हणत आपण आयुष्यात कधी अपयशी माणसाची संगत धरू नये जो आपल्यापेक्षा अधिक गुणी अधिक बुद्धिमान अधिक कर्तबगार आणि अधिक यशस्वी आहे त्याच्याशी स्नेह करावा त्याची संगती धरावी प्रक यांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ते केवळ साहित्यिक नव्हते तर त्याच्यापेक्षाही अधिक काहीतरी ते होते आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तीच्या अभिरुचीवर ते संस्कार घडवीत असत अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू स्वरूपाचं होतं एकूणच या लेखामध्ये एक आपण प्रक यात्रे यांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्याची चर्चा आपण केली या लेखाचं शीर्षक साहेब असं आहे जे शांता शेळके यांच्या सहवासात आलेल्या प्र अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाचं चित्रण या लेखामध्ये केलेलं आहे धन्यवाद